सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता सहावी विषय गणित प्रज्ञाशोध संख्याज्ञान भाग दोन घटक मूळ व संयुक्त संख्या रोमन संख्याचिन्हे निर्मिती सौ बेरड आज्ञा मूळ संख्या व संयुक्त संख्या या ठिकाणी तुम्हाला एक ते शंभर संख्यांचा तक्ता दिसत आहे आणि यामध्ये जे निळ्या चौकटीमध्ये ज्या संख्या दिसत आहेत त्या मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या कशास म्हणायचं? तर अशा संख्या की ज्यांना स्वतः त्याच संख्येने भाग जातो आणि एक इतर कोणताही विभाजक त्यांना नसतो, म्हणजे इतर कोणत्याही संख्येने त्या भाग जात नाही, म्हणून त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. आता हा जो तक्ता आहे तो आडवा दिलेला आहे, पा, एक ते दहा, अकरा ते वीस, अशा पद्धतीने डावीकडून उजवीकडे अशा या संख्या दिलेल्या आहेत. मग यामध्ये एक हा जो अंक आहे ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तसेच ह्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची सुरुवात दोन, तीन, पाच, सात, अकरा, तेरा, पुढे 97 अशा या मूळ संख्या 25 मूळ संख्या आहेत. मग तुम्हाला हा एक प्रश्न विचारला जातो की 1 ते 100 मूळ संख्या किती आहेत, तर त्या एकूण 25 आहेत. आता या ठिकाणी पांढऱ्या चौकटीत एक सोडून ज्या संख्या दिसत आहेत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मग आता संयुक्त संख्या कशास म्हणतात? तर अशा संख्या की ज्यांना एक स्वतः त्याच संख्येने आणि इतर आणखीही संख्येने भाग जातो, म्हणजे इतरही विभाजक असतात, अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ आपण 9 घेऊया, तर 9 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर 1, 3 आणि 9. तसेच दुसरी एखादी आपण संख्या घेऊया, तर पहा 35, 1, 5, 7 आणि 35, म्हणजे एक सोडून अनेक विभाजक असणाऱ्या संख्येस संयुक्त संख्या असं म्हणतात. आता तुम्हाला यावर आणखी एक प्रश्न विचारला जातो की सर्वात लहान सम असलेली मूळ संख्या कोणती? तर ती 2 ही संख्या आहे. आता यात आणखी एक प्रश्न आहे की जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या कशा असं म्हणतात? की ज्या 2 मूळ संख्या जोडून आलेल्या आहेत, म्हणजे त्या 2 संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते, त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 3 व 5, पहा 5 व 7. आता पहा 3 व 5 यांच्यामध्ये कोण आलेलं आहे? 4. 5 व 7 यांच्यामध्ये 6 आलेलं आहे. पुढे 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73, अशा जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या 1 ते 100 आहेत. सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कशास म्हणतात? तर ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 10 व 17, 16 व 21. यामध्ये आपण 10 व 17 यांना सहमूळ संख्या का म्हणतात तर ते पाहू. आता 10 सर्व विभाजक, म्हणजे 10 या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्या, मग सर्वात प्रथम 1, 2, 5 आणि स्वतः तीच संख्या 10. आता 17 सर्व विभाजक, 17 ही संख्या मूळ संख्या आहे म्हणून हिचे विभाजक 1 व 17. आता दोन्ही संख्यांचे सामायिक विभाजक कोणता आहे? तर तो आहे 1. म्हणजे या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे, म्हणून ह्या 2 संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. मग 2 किंवा अधिक संख्या देखील सहमूळ संख्या असू शकतात. रोमन संख्याचिन्हे. आता रोमन संख्याचिन्हे आपल्याला कोठे पाहायला मिळतात? तर घड्याळाच्या तपकडीवर, अनुक्रमणिकेत, रेल्वे वेळापत्रकात, टेलिफोन डिरेक्टरीत, तसेच प्रश्न क्रमांक, इयत्तांचे क्रमांक यासाठी रोमन संख्याचिन्हे वापरताना आढळतात. आता फक्त 7 चिन्हांचा वापर करून
संपूर्ण रोमन संख्यांचे सोप्या पद्धतीने लेखन करता येते. एक साठी आय म्हणजे ए, पाच साठी व्ही, दहा साठी एक्स, पन्नास साठी एल, शंभर साठी सी, पाचशेसाठी डी आणि हजार ही संख्या दाखवण्यासाठी यम या रोमन संख्या चिन्हांचा वापर करतात. रोमन संख्या चिन्हे थोडक्यात कशी लिहितात ते आपण पाहूया. पहा, प्रथम एक म्हटल्यावर आय, दोन म्हटल्यावर दोन रेषा म्हणजे दोन आय, तीन म्हटल्यावर तीन आय. आता चार, चार कसे लिहितात तर या ठिकाणी चार रेषा न देता फी आणि त्याच्या अलीकडे एक रेषा देतात म्हणजेच पाचामधून एक गेले म्हणजेच चार. आता पाच, पाच म्हणजे फी, सहा म्हणजे पाच आणि एक रेषा सहा. आता सात, पाच आणि दोन म्हणजे सात. आठ, फी आणि एक दोन तीन म्हणजे पाच आणि तीन असे आठ. आता ज्या पद्धतीने आपण चार लिहिली त्याच्या अलीकडे एक रेषा लिहिली म्हणजे पाचातून एक वजा केली मग नऊसुद्धा तसेच लिहितात. एक्स आणि त्याच्या आधी एक रेषा म्हणजे दहामधून एक वजा गेले म्हणजेच नऊ आणि दहा म्हटल्यावर एक्स. आता अकरा, दहाने एक अकरा म्हणजे एक्स आणि एक रेष अकरा. आता हे बारा आहे, दहा आणि दोन, दोन कसे लिहितात दोन रेषा म्हणजे दोन आय. आता या ठिकाणी पंधरा आहे, दहा म्हटल्यावर एक्स आणि पाचसाठी फी हे झाले पंधरा आणि वीससाठी दहा आणि दहा हे झाले वीस. आता आपल्याला एकवीस लिहायचे आहेत, वीस आणि एकवीस म्हणजे दोन एक्स हे झाले वीस आणि एक रेषा एकवीस. आता बावीस, दहा 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 वीस आणि दोनसाठी दोन रेषा हे झाले बावीस. आता तीस, तीस म्हटल्यावर दहा वीस आणि तीस असे तीन एक्स. या पद्धतीने रोमन संख्या चिन्हे लिहितात. या ठिकाणी तुम्हाला एक ते पन्नासपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय संख्या रोमन संख्या चिन्हात कशा लिहितात हा तक्ता दाखवलेला आहे, ह्याचं बारकाईनं निरीक्षण करा. रोमन संख्या चिन्हे यावर काही उदाहरणे आपण पाहूया. उदाहरण पहिले, एक्स आय एक्स अधिक एक्स एक्स आय बरोबर किती, म्हणजे या ठिकाणी दोन रोमन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. मग ही संख्या कोणती आंतरराष्ट्रीय संख्या दर्शवते हे प्रथम पहा. एक्स म्हणजे दहा आणि आय एक्स म्हणजे एकोणीस, म्हणजे ही झाली एकोणीस. अधिक एक्स एक्स आणि आय म्हणजे दहा वीस आणि हा एकवीस. आता यांची बेरीज आहे, नऊ एक दहा हा चाला एक चार, म्हणजे हे उत्तर चाळीस आलेलं आहे. आता या ठिकाणी चाळीस कुठे लिहिलेले आहेत तर पर्याय क्रमांक तीन, एक्स 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 म्हणजे चार वेळा एक्स म्हणजे चाळीस हे याचं अचूक उत्तर आहे. उदाहरण दुसरे, एक हजार पाचशे ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल, म्हणजे ही आंतरराष्ट्रीय संख्या दिलेली आहे आणि तुम्हाला रोमन संख्या चिन्हात ती संख्या लिहायची आहे. मग प्रथम याची फोड करा, एक हजार पाचशे म्हणजे किती, हजार आधी पाचशे. मग हजारसाठी कोणते अक्षर आहे तर यम आणि पाचशेसाठी डी म्हणजेच यम डी. मग हा पर्याय कोठे आहे तर पर्याय क्रमांक तीन, यम डी. पंधराशेसाठी यम डी ही रोमन संख्या चिन्ह लिहितात. उदाहरण तिसरे, रोमन संख्या चिन्हाचा वापर करून खालील गणिती क्रियेला सरळ रूप द्या, म्हणजे या ठिकाणी रोमन संख्या चिन्हांचा वापर केलेला आहे आणि सरळ रूप द्यायचं म्हणजे ते सोडवायचं आहे. मग प्रथम आपण रोमन संख्या चिन्हात कोणत्या आंतरराष्ट्रीय संख्या आपल्याला दर्शवतात हे आपण पाहू. आता यल, यल म्हणजे किती, पन्नास आणि एक्स व्ही म्हणजे पंधरा.
मग 50 आणि 15 किती झाले 65 भागिले एक्स आणि 3 आय आहे म्हणजे हे झाले 13 आधी. आता डी डी म्हणजे किती 500 आणि सी सी म्हणजे 100. या आता आपण यांना अतिसंक्षिप्त रूप देऊया. 13 × 13 = 65 शंभरने 500 भाग केला 5. हे दोन अपूर्णांक होते, त्यांचे छेद समान आहे. छेद समान असतील तर आपल्याला अंशाची बेरीज करता येईल, छेदाची बेरीज करायची गरज नाही. आणि 1 आहे म्हणजे छेदस्थानी कोणीच नाही. 5 × 5 = 10 म्हणजे 10 कोणती रोमन संख्या चिन्ह असते तर एक्स. मग या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे एक्स, पर्याय क्रमांक 1. आता उदाहरण 4 एक्स आय अधिक आय एक्स बरोबर किती. आता एक्स आय म्हणजे कोणती संख्या, एक्स म्हणजे 10 × 10 = 11 अधिक आय एक्स म्हणजे 9. 11 आणि 9 यांची बेरीज आहे म्हणजेच 20. आणि 20 कोणते रोमन संख्या चिन्ह आहेत तर डबल एक्स म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. आता आपण मूळ व संयुक्त संख्या यावर आधारित काही उदाहरणे पाहूया. तर उदाहरण 5 खालीलपैकी जोडमूळ संख्या कोणत्या. प्रथम जोडमूळ संख्येचा अर्थ लक्षात घ्या की ज्या जोडून आलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते आणि अशा 8 जोड्या होत्या. मग त्यापैकी कोणती जोडी या ठिकाणी आहे तर पहा पर्याय 1 नाही, हां 2 नंबरचा पर्याय आहे. 17 व 19 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे कारण यांच्यामध्ये 18 ही एक संयुक्त संख्या आहे, मग पर्याय क्रमांक 2. उदाहरण 6 खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती. मग आता संयुक्त संख्या कोणत्या संख्येस म्हणायचं की अशी जी संख्या की जिला अनेक विभाजक असतात. मग 3 मूळ संख्या असतील आणि 1 संयुक्त असतील. तर पहा 59 ही मूळ संख्या आहे, 41 देखील मूळ आहे, 53 देखील मूळ आहे, म्हणजेच 51 ही संयुक्त संख्या आहे. आणि पहा 51 3 भाग जातो आहे म्हणजे इतर विभाजकेचे आहेत. आणखीही पाड्यात 51 ही संख्या आहे म्हणजे संयुक्त संख्या 51 आहे. उदाहरण 7 जर x − 9 × x + 9 या गुणाकाराने एक मूळ संख्या मिळत असेल तर एक्सची किंमत किती. म्हणजे या एक्स या अक्षराच्या जागी यापैकी कोणतीही संख्या लिहावी आणि त्यांचा गुणाकार करावा म्हणजे आपल्याला मूळ संख्या हे उत्तर येते. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय घालून पाहावे लागेल. तर पहा जर आपण पहिला पर्याय घेतला 10, आता 10 मधून 9 गेले तर 1 उरतात गुणिले आता 10 आणि 9 किती होतील 19 आणि यांचा गुणाकार 19 × 1 = 19 आणि 19 ही मूळ संख्या आहे म्हणजेच एक्सची किंमत 10 ही योग्य होईल. पुढचे पर्याय पाहण्याची गरज नाही कारण या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, कारण 19 ही मूळ संख्या आहे आणि आपल्याला तेच उत्तर पाहिजे होते म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता उदाहरण 8 पाहूया की सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो. पहा सहमूळ संख्या आपण कशास म्हणतो तर ज्यांचे 1 व्यतिरिक्त विभाजक सारखे नसतात, अन्य विभाजक सारखे नसतात त्यांना सहमूळ संख्या म्हणतो. आणि एकच विभाजक सारखा म्हटलं त्यांचा मसावी हा 1 येतो म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. उदाहरण 9 14 किंवा 6 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे का 14 आणि 6 या दोन्ही संख्येने भागले असता बाकी 4 उरली पाहिजेत आणि ती संख्या तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. तर पहा आपण पर्यायात पाहू. पहा 14 पाडा म्हणूया, 14 × 2 = 28 त्रिक म्हटल्यावर 42 होतात म्हणजे या ठिकाणी 12 उरतात. मग 6 भाग द्यायची गरज नाही कारण बाकी 4 उरत नाही. आता दुसरं पाहू 14 × 2 = 28 म्हणजे या ठिकाणी 4 बाकी उरते. मग आता आपण 6 भाग देऊन पाहू, 6 × 5 = 30 म्हणजे 2 बाकी उरते पण आपल्याला बाकी 4 पाहिजे होती म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे देखील उत्तर नाही, पर्याय क्रमांक 3 – 46. 14 × 42 म्हणजे 4 बाकी उरते. आता 6 भाग देऊया, 6 × 7 = 42
बाकी चार उरते म्हणजे 46 या संख्येला 14 आणि 6 ने भागले असता बाकी बरोबर 4 उरते म्हणजे हीच लहानात लहान संख्या आहे। पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर आहे। या ठिकाणी आपण मूळ संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या व रोमन संख्या चिन्हे यावर आधारित काही उदाहरणे अभ्यासलेली आहेत आणि ते तुमच्या लक्षात आलेली असतील। धन्यवाद।